नवरात्रीमध्ये या 10 चुका अजिबात करू नका. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. अगदी गुढीपाडव्यापासून तर गणेश उत्सव, नवरात्री, दिवाळी या सर्व सणांचे खास महत्त्व आहे. आपल्या प्रत्येक सणामागे धार्मिक कारणाबरोबरच वैज्ञानिक कारणही जोडलेले आहे. दरम्यान नुकतीच शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून खरे तर वर्षातून 4 वेळा नवरात्र साजरी केली जाते. त्यातील पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर 2 नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात. नवरात्रीच्या या 9 पवित्र दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये अनेक लोक कडक उपवास करतात. या 9 दिवसात आराधना करताना काही नियमांचं काटेकोर पालन करावे, जेणेकरून या दिवसात केलेल्या उपवासाचा आध्यात्मिक फायदा मिळेल. या काळात पाळण्याचे काही नियम सांगितलेले आहेत. देवीच्या भक्तांनी 9 दिवस देवीची सेवा करताना या गोष्टी कटाक्षानं पाळाव्यात. नवरात्रीमध्ये या चुका करूच नये. पहिली चूक, नवरात्रीच्या काळात थंड पाण्याने आंघोळ करावी. ज्यांना थंड पाण्यानं आंघोळ जमत नसेल त्यांनी कोमट पाण्यानं आंघोळ करावी. 2, नवरात्रीच्या काळात केस आणि नखे कापू नये. 3, नवरात्रीच्या 9 दिवसात चांबड्याच्या वस्तूंचा वापर टाळावा. 4, व्रत करणाऱ्या व्यक्तींनी ब्रह्मचार्य पाळावं. 5, भक्तांनी नवरात्रीत मासिक पाळीच्या महिलांना हात लावू नये. 6, महिलांनी दाराजवळ बसून केस विंचरू नयेत. 7, व्रत करणाऱ्यांनी व्रत मध्यंतरी मोडू नये. 8, नवरात्रीमध्ये देवीची पूजा करणाऱ्या भाविकांनी कांदा, लसूण आणि दही घालून केलेला रायता कोणत्याही परिस्थितीत खाऊ नये. 9, भांडण कलह करू नये. नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये देवीची जास्तीत जास्त पूजा आराधना केली जाते, त्यामुळे या काळात तुमचे मन शांत ठेवायला हवे. या काळात घरामध्ये तसेच घराबाहेरही भांडण कलह करू नका. 10, घर बंद ठेवू नका. नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका. घरामध्ये कोणीतरी असायला हवे याची काळजी घ्या. तसेच या काळात आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांव्यतिरिक्त इतरांनी दिवसाचे झोपू नये. 11, स्त्रीचे मन दुखू नका. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला देवीचे स्वरूप मानले जाते. या दरम्यान चुकूनही कोणत्याही स्त्रीचे मन दुखू नका. विनाकारण कोणत्या स्त्रीला वाईट वाटेल आणि तिचा अपमान होईल असे करू नये. या नियम फक्त नवरात्रीचंच नव्हे तर इतर दिवशी देखील पाळणं गरजेचंच आहे. तसेच नवरात्रीमध्ये स्त्रियांनी देखील इतर स्त्रियांचा अपमान करू नये. 12, तामसिक आहार खाऊ नका. नवरात्रीच्या काळामध्ये कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान यापैकी कशाचे सेवन करू नये. या काळात जास्तीत जास्त शुद्ध सात्विक आहार घेतला जाईल याकडे लक्ष द्या. अशा प्रकारे नवरात्रीमध्ये या महत्त्वाच्या अशा काही चुका टाळूया आणि नियम पाळूया. टिप, ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. धन्यवाद.